अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। डाक विभाग आणि तहसील कार्यालय जामनेर यांच्या वतीने आपली पेन्शन आपल्या दारी राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमाचे आयोजन जामनेर तालुक्यातील वाकी येथे करण्यात आले होते। शासन आणि डाक विभागामार्फत राबवण्यात येत आलेल्या आपली पेन्शन आपल्या दारी या सामाजिक सहायता उपक्रमाबद्दलची माहिती जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे आणि डाक निरीक्षक भुसावळ दिगंबर चौधरी यांनी या कार्यक्रमात दिली। याप्रसंगी भुसावळ डाक अधीक्षक रामचंद्र पाटील, जामनेर पोस्टमास्टर दिवाकर सरोदे, गोंडखेल पोस्टमास्टर रामकृष्ण निकम, वाकी खुर्दचे तलाठी नितीन मनोरे, ग्रामसेवक राजीव बोडखे, लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाडे, उपसरपंच आरती तेली, सदस्य पूनम ढाकरे, कविता झलवार, ईश्वर तेली, प्रकाश सुरळकर, बापू पाटील यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते। आणि पोस्टामार्फत जेवढी योजना दिल्या जातात त्यांच्याबद्दल थोडी माहिती देतो। विशेष सहाय्य अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व दिव्यांग, वयोवृद्ध, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, विधवा महिला हे या योजनेचे लाभार्थी असतात। त्यांचे खातं आपल्या बँक खात्यात असल्यावर आपल्याला अशा वेळी दर महिन्याला जे आपल्या अडीअडचणीच्या काळात सदरचे पगार घेण्यासाठी बँकेत जावं लागतं त्यावेळेस आपल्याला सर्वांना कष्ट होत असतात। या योजनेचा उद्देश एवढा आहे की घरी आपल्याला पोस्टामार्फत कुठेही न जाता पोस्टमन दादा जे असतील ते आपल्याला आपले पेन्शन जे ते आपल्याला घरीच देणार आहे। याच्यात फक्त एवढे आधार एनेबल बेस आहे, म्हणजे आधार जोडणी झालेली असेल तर आपल्याला लगेच घरी दरमहा पैसे भेटणार आहे। त्या दारापर्यंत पोस्टमन पैसा घेऊन येतो आणि तुम्हाला तुमचा जो पैसा आहे तो पैसा तुमचा थंब घेऊन, कारण 40% लोकांचा असं आहे साहेब की त्यांचा थंब्स येत नाही। थंब्स न आल्यामुळे आम्ही त्यांचे आमचं पोस्टाचे IPPचं एक अकाउंट आहे आणि एक सेव्हिंगचं अकाउंट आहे। जर IPP अकाउंटमध्ये जर त्यांना थंब्स नाही आला तर आम्ही त्यांना SBI जे सेव्हिंग अकाउंट त्याच्यामार्फत त्यांचा स्टॅम्प पॅडवर अंगठा घेऊन आणि त्यांच्या दोन लोकांच्या दस्तूर घेऊन त्यांना आम्ही पेमेंट अदा करतो, कारण आम्ही त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवू शकत नाही। हा डिपार्टमेंटचा उद्देश आहे। तर हे सर्व प्रकारचे खाते जे हे त्यांना त्यांच्या घरपोच मिळतात आणि जे काही लोक आता विधवा बाया आहे, काही बाया त्यांचे मुलं बाळ आहे काही त्यांना पेमेंट झालेले नाही आहे, तर ते बरेच लोक असे काही या गावात लोक आहे किंवा त्यांचे ॲक्च्युली तो संजय गांधी निराधारमध्ये येतो पण त्यांच्या तो डॉक्युमेंट नाही, प्रॅक्टिकल डॉक्युमेंट नाही, खरोखर ते त्या योजनेत आहे। तर अशा या लोकांना जर लाभ दिला तर आपल्या सर्वांच्या सामूहिक मताने त्याला साहेबांनी त्यांचा विचारविनिमय केला तर त्यांनासुद्धा अनुदान मिळावं ही माझी विनंती आहे, कारण मी प्रत्यक्ष घर घर जात असतो तर खरोखर त्या लोकांकडे पाहत नाही। ज्यावेळेस आपण यांचा पगार द्यायला झाला तर मी एखाद्यावेळेस त्याला बाबा हे 10-20 काय हे घेऊन घे पण तुझा पगार मी काय करणार आहे, तर असा म्हणजे त्यांनी कागदपत्र जे आहे ते त्यांचा पाठ पुरा करायचा आणि आपले जे योजनेचा लाभ आहे तो लाभ घ्यायचा। आणि पोस्टामध्ये पोस्टात आज तुमचे जे आहे खाते बँकमध्ये तहसीलदार साहेबांनंतर सर्व खाते तुमच्या पोस्टामार्फत जर एकत्र केले तर सर्व लोकांना वन टाईम पैसा पण त्यांना मिळतो आणि त्यांच्या घरपोच मिळतो आणि लोकांची जी परेशानी बँकेपर्यंत जाण्याची ही त्यांच्यापासून त्यांची दूर होईल। सर्वांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले सर्वांचे लाडके सरपंच साहेब, तसेच गावातील सदस्य, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्वांना नमस्कार। आजचा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर हा जो कार्यक्रम आहे तर जे सुशासन ज्याला म्हणतात प्रशासन आहे सुशासन हा त्याच्यात दुवा आहे की ज्या योजना आहेत त्या आपल्याला प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यासाठी जी शासकीय यंत्रणा आहे ती
किती कार्यरत आहे हा त्याचा एक नमुना आहे. जर पोस्ट ऑफिस जे आहे 150 वर्षापासून कार्यरत आहे आणि जो पोस्ट ऑफिसचा विश्वास आहे तो आजही टिकून आहे. तर आता खूप काळ बदलला. अगोदर तुम्ही पाहिलं असेल पोस्ट ऑफिस फक्त पत्र वाटायचं, टपाल यायची, एवढ्यासाठी पोस्ट ऑफिस होतं. पण आज जे पोस्ट ऑफिस आहे आज काळानुसार खूप बदललं आहे. पोस्ट ऑफिसने आता बँकेमध्ये प्रवेश केला, इंडिया पोस्ट पेमेंट बँकसुद्धा घेऊन आले. पोस्ट ऑफिस आता इन्शुरन्स सेक्टरमध्ये देखील आहे. आपलं 396 रुपयाचा एक विमा आहे की ॲक्सिडेंटल विमा जो आहे तो 396 रुपयामध्ये 1,00,000 रुपये मिळतात. आज आपलं आयुष्य जे आहे खूप धकाधकीचं झालं आहे की आपल्याला प्रत्येकाला रोजगारासाठी गावात रोजगार मिळत नसेल तर गावाच्या बाहेर जावं लागतं आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचा खूप संभावना असते. तर अशा वेळेमध्ये ह्याच्या अगोदर पण भरपूर प्लॅन्स आहेत मात्र ते आपल्या आवाक्यात नव्हते. म्हणून बजाज आणि टाटा हे ज्या दोन मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी असं ठरवलं की पोस्ट ऑफिससोबत आम्ही टायअप करू आणि पोस्ट ऑफिस हे गावागावापर्यंत आहे. म्हणून त्यांनी 396 रुपयामध्ये अगदी कमी किंमत आहे त्यामध्ये 1,00,000 रुपयाचा आपल्याला लाभ मिळणार आहे. तर मी सरपंच साहेबांना विनंती करेल की आपण जे आपल्या सभा होतील गावातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा. त्याचबरोबर आहे सुकन्या समृद्धी योजना. ज्या लहान मुली आहेत आतापर्यंत आपल्याकडे होतं की मुली नको, सगळ्यांना वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच पाहिजे, आतापर्यंत तो कन्सेप्ट होता. परंतु आता मुलींनी सिद्ध करून दिलं आहे की प्रत्येक ठिकाणी मुली आहेत. मुली आता मुली अगोदर फक्त सायकल चालवत होत्या, आता मुली मोटरसायकलही चालवतात आणि बऱ्याचदा पाहतात मुलांपेक्षा मुलींचाच वेग जास्त असतो. आता क्रिकेट टीममध्ये फक्त पुरुषांचाच होती क्रिकेट टीम, आता महिलांची देखील क्रिकेट टीम आलेली आहे. मुली आता विमान चालवायला लागले आहेत, रॉकेट सायन्समध्ये रॉकेटमध्ये कल्पना चावला यांनी रॉकेट चालवायला घेतलं होतं. तर सर्व ठिकाणी मुली आहेत. पण अशा वेळेस ग्रामीण भागामध्ये अजून असं आहे की मुलगी झाली की आपल्याला हुंडा द्यावा लागेल म्हणून आपल्याला मुलगी नको. तर त्यासाठी केंद्र शासनाने योजना आणली होती. आपली पेन्शन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त वाकी ग्रामपंचायतचे सरपंच, पोस्ट ऑफिसचे अधिकारी श्री चौधरी साहेब, जामनेरचे पोस्टमास्टर, आमचा सर्व कार्यालयाचा स्टाफ आणि आपण सर्व उपस्थित असलेले लाभार्थी, आपल्याला माहीत आहे की जेव्हा संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ या सगळ्या योजनांचे पैसे येतात त्यासाठी एक अट आहे की बँकेत अकाउंट असलं पाहिजे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असलं पाहिजे. पैसे कसे आता कॅश द्यायचे नाही कोणाला, आता जे काही पैसे ते सगळे बँकेत टाकायचे. तुमचं SBI मध्ये खातं असतं किंवा इतर ज्या नॅशनलाइज बँक असतात त्याच्यात खातं असतं आणि बऱ्याच वेळेस काय होतं दर महिन्याला पैसे येत नाही, बरोबर ना? एकदम 2 महिन्याचे येतात किंवा एकदम 3 महिन्याचे. आपण काय करतो आपल्याला असं वाटतं दर महिन्याला येत आहे मग दर महिन्याला बँकेत जातात, आज येतील उद्या येतील, आज येतील उद्या येतील आणि या सगळ्या चक्रा माराव्या लागतात. आता वाकी रोडला SBI ब्रांच आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे SBI ला किती गर्दी असते, माहिती आहे ना? तिथे गेल्यानंतर खूप गर्दी असते, लाईनीत उभं राहावं लागतं, पैसे आले तर ठीक नाही तर मग परत निराशाने परत यावं लागतं. आणि मुळाचे लाभार्थी असतात ते विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरिक असतात, दिव्यांग असतात, अशा लोकांना ऑलरेडी काहीतरी टेन्शन असतं किंवा काहीतरी आर्थिक बाबीच्या दृष्टीने त्यांची कमतरता असते ना, अशा लोकांना परत बँकेत जाऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या दृष्टिकोनातून शासनाने आणि भारतीय डाक विभागाने आपली पेन्शन आपल्या घरी या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. ज्याच्यात जे पोस्टमास्टर असतील ते आपल्या घरी येणार आणि आपलं कोणत्याही बँकेत खातं असू द्या, पोस्टात असलंच पाहिजे अशी काही गरज नाही. लक्षात आलं का? कोणत्याही बँकेत खातं असेल तरी आपल्याला ते आपले पैसे जेवढे आले तेवढे आपण सांगायचे, किती पैसे आलेले आहेत, जेवढे पैसे काढायचे तेवढे तुम्ही पैसे काढू शकता. आणि तुम्हाला याचबरोबर एक रिसिप्ट पण येणार आहे की बाबा किती पैसे काढले त्याची, हे पण सांभाळून ठेवायचं. ज्याला कोणाला वाटतं बाबा काहीतरी याच्यात फ्रॉड आहे काहीतरी, असे बरेच लोक म्हणतात बाबा जास्त आले होते पोस्टमनने कमी दिले वगैरे, असं काही नाही, सगळं काही ऑनलाईन आहे आता त्याच्यामुळं असं काही होणार नाही. जर आपल्याला वाटलंच तर आपण ती रिसिप्ट काढून ठेवा, आपल्या बँकेत जाऊन परत एकदा चेक करू शकतो.
आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. असं करत असताना जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी देखील आपले जसे पैसे येतील त्याप्रमाणे पोस्टात जायचं आहे. पोस्ट मास्टरशी आपण संपर्क साधून आपल्याला जे आलेले पैसे काढून घ्यायचे. दुसरा काही इथं सरपंच साहेब आणि इतरांनी मुद्दा उपस्थित केला की काही खरोखर लाभार्थी होऊ शकतात किंवा त्यांची परिस्थिती गरिबीची हलाखीची आहे, अपंग आहे, अशा लोक वंचित आहेत. तर मी आपल्याला एक या ठिकाणी आश्वासित करतो, तुम्ही त्यांचे जे कागद ऑफिसला व्यवस्थित घेऊन आलात तर आपण येणाऱ्या समितीपुढे ठेवते आणि ते 100% मंजूर करून देऊ. आता गेल्या 20-25 दिवसातला हा वाकीला दुसरा प्रोग्राम आहे माझ्या पुढं. वाकी व आता आदर्शाच्या दृष्टीने वाटचाल करते असं मला वाटतंय आणि आम्हाला पण जवळ आहे तिथून, त्याच्यामुळे आम्ही पण जवळच्या जवळ काय. तर मी पुन्हा एकदा आयोजकांचे सर्व सरपंच आणि सदस्य आणि आपण सर्व माता भगिनी इथं उपस्थित राहिलात तर ज्यांना पैसे येण्याची बाकी आहेत त्यांनी इथंच थांबा. प्रोग्राम झाल्यानंतर पोस्ट मास्टर आपल्याला पैसे वाटप करते. सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.